शरद पवार यांनी 2024 लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षाच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील असे शरद पवार यांनी म्हटले. यावर राधाकृष्ण विखे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, चला तर बघूया. शरद पवारांची हातभारता दिसून येते. राष्ट्रीय पक्ष म्हणून ते आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायला निघाले नाही, दावा मजोर गेलो. आता त्यांना हे मला वाटतं लक्षात आलेलं आहे की आता आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही, त्यामुळे ते हातबल झालेले आहे. त्यापुढे हे वक्तव्य खरं म्हणजे आम्ही त्याचं प्रतिक्रिया देण्यापेक्षा याच्यावर उद्धव ठाकरेंनीच बोलणं महत्वाचं आहे. म्हणजे कोणते सहकारी शरद पवारचे राहिले आता जी खरी राष्ट्रवादी की अजित पवारांच्यावर आता आमच्या समोर आलेली आहे. आणि त्यांना मुळातच ज्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला 99 विदेशी मुद्दा होता, त्यामुळे आता असे काय उपरत झाले त्यांना की पुन्हा काँग्रेसवरती हात मिळवले. त्यामुळे मला वाटतं मुळातच त्यांच्या विचारामध्ये भूमिकेत साधते त्यांना, म्हणून त्यांची आता अवस्था अशी अवस्था निर्माण झाली. असं आहे की नाना पटोलेंनी चिंता करण्याचं कारण नाही. शरद पवार काँग्रेसमध्ये गेले तर नाना पटोलेंनी परत भाजपमध्ये यायचे.